जर तुम्ही तुमचं मन एका विशिष्ट अवस्थेत ठेवलं तर तुमच्याजवळ उपलब्ध ऊर्जा ही प्रचंड असेल. फक्त 3 दिवसात आम्ही तुम्हाला शिकवू शकतो ध्यानाची अगदी सोपी पद्धत ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रियेचा दर 24% खाली येऊ शकतो. तुम्ही इथं असं बसाल तर तुम्हाला तुमचं शरीर जाणवणार नाही, याच जाणीवेतून योगी बसलेले असतात. सद्गुरू, आम्ही आजवर बऱ्याच गोष्टी ऐकल्यात की बरेच योगी सुप्त ध्यानावस्थेत जातात आणि त्यांना अनेक महिने तहान भूक यासारख्या मूलभूत गरजांचाही विसर पडतो. पण विज्ञान म्हणतं मनुष्य पाण्याशिवाय 10 दिवसात मरेल, तर आपण आम्हाला सांगू शकाल का की अशा प्रकारे शरीरातील प्रक्रियेला एखाद्या पातळीवर नेता येऊ शकतं? यासाठी तुला तुझं मन जरा मोकळं करावं लागेल, कारण याबाबत तुमच्या कुठल्याच पुस्तकात याची नोंद नाहीये. परवा दिवशीच कुणीतरी मला योग केंद्रातून मेसेज पाठवला. तिथे ध्यानलिंग म्हणून एक स्थान आहे आणि हे असं अनेकदा घडतं, पण यावेळी हे एका विदेशी व्यक्तीसोबत घडलं, त्यामुळे जरा काळजीनेच मला तो मेसेज पाठवला गेला. तर ही व्यक्ती सकाळी 7 वाजता ध्यानलिंग जाऊन बसली. तिथं प्रत्येकाला ध्यानासाठी फक्त 15 मिनिटंच दिली जातात कारण खूप लोक असतात. तर ती व्यक्ती तिथं सकाळी 7 वाजता ध्यानाला बसली आणि दुपारी 3 वाजेपर्यंत ती हल्लीच नाही. म्हणजे किती तास झाले? 3 अधिक 5 8 तास ती तिथंच स्तब्ध बसून राहिली. तिला इतका वेळ ती तिथं बसल्याचं जाणवलंच नाही. तिला वाटलं की ती 15 मिनिटंच तिथे बसली आहे. म्हणून त्याने मला मेसेज पाठवला की सद्गुरू, ती इतका वेळ अशीच बसू नये, आम्ही तिला भानावर आणायचं का? मी म्हटलं नको, तिला असंच असू द्या. तर मागे एकदा असं घडलं, फार वर्षांपूर्वी मी असाच बसलो होतो, म्हणजे तेव्हा हे माझ्यासाठीही नवीनच होतं. मला असं वाटलं की मी 20-25 मिनिटांसाठी बसलो आहे, पण जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा त्या गावातील सगळी माणसं माझ्या भोवती जमा झाली होती. माझ्या गळ्यात फुलांच्या माळा वगैरे, काही जण माझे पाय धरू पाहत होते. तुम्हाला माहिती आहे भारतात जसं घडतं, जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा कुणाला त्यांच्या उद्योगधंद्याची चिंता, कुणाला मुलीचं लग्न कधी होईल याची माहिती हवी, सगळ्या प्रकारच्या गोष्टी. मी म्हटलं, मूर्खानो तुम्ही कुठून आलात? तेव्हा कुणीतरी म्हटलं, तुम्ही इथं 13 दिवसापासून बसून आहात. तर शरीरात नक्की काय होतं हा तुझा प्रश्न आहे. हे पहा, या क्षणी मी बोलतोय. जर तुम्ही माझ्या नाडीचे ठोके तपासलेत तर ते जवळपास 55 ते 58 आसपास असतील. जर मी फक्त शांतपणे बसून राहिलो तर ते 40 खाली जातील. जर मी नुसताच खाली बसून राहिलो, सहज काहीतरी करत न बोलता, कसलीच हालचाल न करता फक्त सहज बसून राहिलो तर ते 40 खाली येतील. म्हणजे आता हे अगदी निवांत झालंय, आता कोणतंच अनावश्यक घर्षण निर्माण होत नाहीये, त्यामुळे याला लागणारं ऊर्जेचं प्रमाण देखील आता फार कमी आहे. तुम्ही सगळे मेडिकल स्टुडंट्स आहात, तुम्हाला माहिती आहे शरीरातील सुमारे 20% ऊर्जा मेंदू वापरतो, जरी त्याचं वजन 1/2 ते 1.5 किलो एवढंच आहे. म्हणजे हा एवढासा अवयव 20% ऊर्जा वापरतोय आणि हा एवढा मोठा भाग 80% ऊर्जा वापरतोय. आता यांची तुलना केली तर हे वजनाने 50 पट अधिक आहे, जरा जास्तच. तेव्हा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की जर तुम्ही तुमचं मन एका विशिष्ट अवस्थेत ठेवलं तर तुमच्याजवळ उपलब्ध ऊर्जा ही प्रचंड असेल, कारण तुम्ही त्या ऊर्जेचा अनावश्यक खर्च करत नाही आहात. हे सर्व प्रकारच्या प्रणालींमध्ये लागू आहे, मग ती गाडी असो, यंत्र असो, काहीही असो. जेवढं घर्षण कमी तितका ऊर्जेचा वापर कमी, नाही का? कुठल्याही गोष्टीत घर्षण जितकं जास्त तेवढा ऊर्जेचा वापरही जास्त होतो. म्हणून शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, ऊर्जेच्या दृष्टीने जितकं सहज घर्षणरहित तुम्ही एखादी कार्यप्रणाली घडवून आणाल तर तुमची चयापचय क्रिया मंदावेल आणि तुम्ही अधिक कार्यक्षम व्हाल. कारण जेव्हा तुम्हाला उच्च स्तर गाठायचं असेल तेव्हा तुमच्याकडे रेंज मोठी असेल,
जेव्हा स्तर कमी करायचा असतो तेव्हा ती असतेच. आज बऱ्याच जणांकडे रेंज फारच कमी आहे. तुम्ही त्यांना जरा जास्त काम दिलं तर ते खूप थकतात, आणि त्यांना जर निष्क्रिय ठेवलं तर ते विचित्र वागू लागतात. जर तुमच्याकडे काहीच करायला नसेल तर तुम्ही वेडावून जाता, नाही का? तर अशा स्थितीत ती कमी होणार नाही. आज तुम्ही वापरत असलेली प्रत्येक गोष्ट जास्तच प्रमाणात आहे, अर्थात कारण तुम्ही सध्या जास्त RPM ने कार्यरत असता. फक्त 3 दिवसात आम्ही तुम्हाला शिकवू शकतो ध्यानाची एक अगदी सोपी पद्धत, ज्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रियेचा दर 24% खाली येऊ शकतो. हा जो दर आहे हा जागरूक ध्यानावस्थेतील सर्वाधिक कमी दर म्हणता येईल. जर हा दर याहून खाली गेला तर तुम्हाला तुमच्या शरीराची जाणीवच उरणार नाही. तुम्ही इथं असं बसाल तर तुम्हाला तुमचं शरीर जाणवणार नाही, याच जाणीवेतून योगी बसलेले असतात. हे पहा, तुम्ही इथं बसलाय आणि जरी तुमच्या हातात घड्याळ नाहीये तरीही तुमचे पाय, तुमची पाठ, तुमची बैठक हे सगळे वेळेचं मोजमाप ठेवत आहेत, नाही का? तुम्हाला घड्याळाची गरज नाही. तुम्ही इथे 3 तास बसलात की तुम्हाला कळेल की आता उठलं पाहिजे. शरीराला माहिती आहे. तर कुणीतरी तासनतास दिवस असंच बसून असतात कारण त्यांना त्यांच्या शरीराचं भानच नसतं. का शरीराचं भान नसतं? कारण फक्त तुमच्या चयापचय क्रियेचा दर कमी झाला म्हणून नाही, तर तुमच्या ऊर्जेच्या तीव्रतेमुळे, जी जैविक ऊर्जा नाही आहे. ऊर्जेचा दुसरा पैलू म्हणजे ती अतिशय तीव्र असते, आणि एकदा जर का त्या ऊर्जेनं तुमचं सबंध शरीर व्यापलं की मग तुम्हाला तुमच्या शरीराचं अस्तित्व जाणवणार नाही. जर मी एखादा कार्यक्रम घेतला, सतत 10 ते 12 तास मी एकटाच सतत पाणी पित असतो, आणि एकटाच असा आहे जो बाथरूमला जात नाही, एकटाच असा आहे जो ब्रेक घेत नाही. प्रत्येकजण दर 2 तासांनी ब्रेक घेतो आणि येतो. हे असं आहे कारण तुम्ही स्वतःला तुमच्या शारीरिक प्रणालीशी कितपत तुमची ओळख बांधली आहे यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. हो, पण यामागे साधनासुद्धा आहेच. तुमच्या शरीर प्रणालीवर सुद्धा काही प्रमाणात काम करावं लागतंच, पण प्रत्येकजण त्या स्तराची साधना करण्यास इच्छुक नसेलही, पण प्रत्येकानं थोडीफार साधना ही केलीच पाहिजे. काहीतरी थोडंफार म्हणजे तुम्हाला जे करायची इच्छा आहे आयुष्यात, तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला जमेल तितकं चांगलं करता आलं पाहिजे. तुम्ही काय काय करता त्यात मला रस नाही, पण जे काही करता ते तुम्ही उत्तमरित्या करायला हवं, नाही का? ते तुम्ही अगदी उत्तमरित्या करायला हवं. एक मनुष्य म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आपण ते छान प्रकारे केलं पाहिजे. तर यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की तुमचं शरीर आणि मन यात एक बाधा होता कामा नये. तुमचं मन आणि तुमचं शरीर तुम्हाला पावलोपावली अडचणीत आणता कामा नये. ती दोन्ही तुमच्यासाठी एक प्लॅटफॉर्म व्हायला हवीत ज्यावर तुम्ही उभं राहू शकता. पण आज लोक यातच बुडत आहेत. हा एक प्लॅटफॉर्म आहे, हे चांगलं आहे, पण जर हा तुम्हाला बुडवत असेल तर इथं बसून बोलण्याची जागा नाही, नाही का? हे तुम्हाला धरून ठेवतंय म्हणून ते छान आहे. तुमच्या शरीरानं, तुमच्या मनानं तुम्हाला मजबूतपणे धरून ठेवायला हवं. तसं झालं तर तुम्ही मग बाहेरील गोष्टींवर अवलंबून राहणार नाही. आणि प्रत्येक वेळी पाणी तोंडानेच प्यायलं जातं असं नाही. शरीर वेगवेगळ्या प्रकारे पाणी आत्मसात करून घेऊ शकतं. जर तुम्ही तुमची प्रणाली एका विशिष्ट प्रकारे सक्रिय केलीत तर ती एक ऊर्जेचा वापर करते. आता तुम्ही अन्न खाताय, पाणी पिताय, श्वास घेताय, कशासाठी? ऊर्जेच्या निर्मितीसाठीच ना. पण विज्ञानानं तुम्हाला हे आता सिद्ध करून दाखवले की सगळीकडे पुरेशी ऊर्जा आहे. तर ही उपलब्ध ऊर्जा ती जशी आहे तशी आत्मसात केली जर ती तुम्ही शोषून घेतलीत. पण हे कसं का शक्य आहे? या संदर्भात योग या शब्दाचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक चौकटीच्या सीमा पुसून टाकायला सुरुवात केली आहे. या क्षणी हा मी आहे, हा तू आहेस, अगदी 100% स्पष्ट आहे. कारण तू विचार करतोस की हे शरीर मी आहे आणि ते शरीर तू. माझ्या शरीराला स्पष्ट सीमा आहेत आणि तुझ्या शरीराला स्पष्ट सीमा आहेत. माझं मन आणि तुझं मन यांना सुद्धा मर्यादा आहेत. कधी कधी ते एक होत असतीलही, पण माझं जीवन आणि तुझं जीवन ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. तू साबणाचे फुगे उडवलेस का कधी? की शाळेतही असाच गंभीर मुलगा होतास, नाही ना? तू साबणाचे फुगे उडवलेस? समजा इथं बसून आपण फुगे उडवतोय. तुझा फुगा एवढा मोठा झाला आणि माझा असा हा एवढा मोठा. आता मी म्हणेन हा माझा फुगा आणि तो छोटा तुझा.
पुफ आणि दोन्ही फुटले. तर मी असं नाही म्हणत की ही हवा माझी आणि ती हवा तुझी. जीवन सुद्धा असंच आहे, हे एक जिवंत ब्रह्मांड आहे. थोडंफार तू बंदिस्त केलंयस, थोडंफार मी बंदिस्त केलंय, तुम्ही किती बंदिस्त केलंय यावरून तुमचं महत्व आणि अस्तित्वाचा दर्जा ठरतो. तुम्ही हे स्पष्टपणे समजून घ्यावं असं मला वाटतं. तुम्ही किती जीवन बंदिस्त केलंय यावरून हे ठरतं. तुमच्याकडे कदाचित मोठा मेंदू असेल, तुम्हाला प्रचंड बुद्धिमत्ता असेलही, तुमच्याजवळ पुष्कळ ज्ञान असेल, पण तरी तुम्ही एक महत्त्वपूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. जर तुम्ही पुष्कळ प्रमाणात जीवन बंदिस्त करू शकलात तर तो एक मोठा फुगा असेल, तर ते महत्त्वाचं ठरतं. जर तुमची शरीरयष्टी जाडजूड असेल, इतर जण तुम्हाला मोठा म्हणतील, पण तुमचा अनुभव तसा असणार नाही. तुमच्याजवळ एक मोठा मेंदू असेल, लोक म्हणतील तो खूपच हुशार आहे, पण तरीही तुम्ही तुमच्या आत परिपूर्ण आयुष्य अनुभवणार नाही. जर तुम्ही जीवनाचा एक मोठा भाग तुमच्या आत कैद करू शकला तरच, मग जेव्हा तुम्ही इथं बसता, नुसतं बसून जरी असला तरी हे अद्भुत वाटेल. आयुष्य जेव्हा असं असेल तेव्हा डोळे बंद करा अथवा उघडा, तुम्ही काही केलं किंवा नाही केलं तरी त्याने तुम्हाला काही फरक पडणार नाही, आणि तेव्हाच तुम्ही ह्या जगात एक निस्वार्थ जीवन जगू शकाल. कारण मग तुम्ही काय करता काय करत नाही, तुमच्यासोबत काय घडतं किंवा घडत नाही, या गोष्टी तुमच्या आयुष्याचा दर्जा ठरवत नाहीत. तेव्हाच आपण तुमच्यावर खरंच विश्वास ठेवू शकतो, नाहीतर तू शस्त्रक्रिया का करतोस हेच आम्हाला कळणार नाही.